मसाला पापड नेहमी आपण हॉटेलमध्ये खातो, आज बनवत आहे घरी। अगदी 2 मिनिटात आपला मसाला पापड तयार होतो। तर चला मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। मसाला पापड बनवण्याकरता या ठिकाणी मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे आणि 2 छोट्या साईजचे टमाटर घेतलेले आहे आणि 2 घेतलेली आहे हिरवी मिरची। कांदे नेहमी आपल्याला जास्तच हवे, टमाटर थोडे कमीच टाकायचे। सर्वात पहिले आपण टमाटर कसं चिरायचं ते बघून घेऊया। टमाटरचा जो वरचा भाग आहे तो काढून घ्यायचा आणि जो टमाटरचा आतला भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे, कारण याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं। हा भाग आपल्याला घ्यायचा नाही आहे। आता आपण टमाटर बारीक बारीक चिरून टाकूया। या ठिकाणी बघा, कांदा, हिरवी मिरची, टमाटर आणि थोडी कोथिंबीर मी चिरून घेतलेली आहे। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। एका प्लेटमध्ये आपल्याला कांदा, मिरची आणि टमाटर घालायचं आहे, कोथिंबीर आपण आता घालणार नाही आहे। हे सर्व बघा आपण टाकून घेतलेलं आहे। तुम्ही यामध्ये गाजर किंवा काकडीसुद्धा टाकू शकता। टमाटर, कांदा आणि मिरची आपण टाकून घेतलेली आहे। आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। लहान मुलांसाठी जर बनवत असाल तर हिरवी मिरची नाही टाकली तरी चालेल। हे सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण पापडचा मसाला बनवूया। 1 चमचा घेतलेला आहे लाल तिखट, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा घेतलेला आहे भाजलेल्या जिऱ्याचा पावडर, 1 चमचा घेतलेला आहे चाट मसाला, थोडंसं टाकले आहे काळं मीठ। हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। पापड मसाला आपला तयार झालेला आहे। आता आपण आपले जे पापड आहे ते तयार करून घेऊया। गॅसवर बघा आपण तवा ठेवला आहे गरम करायला, यावर आपल्याला पापड ठेवायचं आहे। पापड आपल्याला दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपण तेलाचा बिलकुल वापर केलेला नाही आहे। हा पापड आपल्याला असाच भाजून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूंनी पापड आपला छान भाजला गेला पाहिजे। आपला पापड भाजून झालेला आहे। आता आपण हा पापड काढून घेऊया। आता आपण थोडंसं तेल टाकून पापड कसा भाजायचा ते बघूया। तव्यावर आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे तेल आपल्याला तव्यावर सर्वीकडे पसरवून घ्यायचं आहे। तव्यावर बघा सर्व तेल मी लावून घेतलेलं आहे। आता आपण यावर पापड ठेवूया। हा पापड आपल्याला दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचा आहे। हा पापड आपण बिलकुल कमी तेलामध्ये भाजून घेत आहे। या ठिकाणी आपण जे मसाला पापड तयार करत आहे त्यामध्ये आपण खूप कमी तेलाचा वापर केलेला आहे। पण तुम्हाला जर तळलेले पापड आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी पापड तळून मग मसाला पापड तयार केला तरी चालेल। या ठिकाणी आपला हा पापडसुद्धा भाजून झालेला आहे। आता आपण आपला मसाला पापड तयार करून घेऊ। पापड एका प्लेटमध्ये घ्यायचा आणि याच्यावर आपल्याला कांदा, टमाटर आणि मिरची हे टाकून घ्यायचं आहे। हे सर्व मी यावर टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला मसाला टाकायचा आहे जो आपण तयार करून घेतलेला आहे। मसाला मी सर्व टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला यावर घालायची आहे बारीक शेव, जी 0 नंबरची शेव असते ती आपल्याला यावर टाकायची आहे। बारीक शेव टाकून झालेली आहे। आता आपण यावर टाकत आहे कोथिंबीर। आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। मसाला पापड आपला तयार आहे। ज्या वेळेला तुम्ही मसाला पापड खायला घ्याल त्याच वेळेला आपल्याला यावर लिंबाचा रस घालायचा आहे। मसाला पापड बनवताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। जेव्हा तुम्ही मसाला पापड बनवाल तेव्हा तुम्हाला तो खाण्याच्या 5 मिनिटाअगोदर बनवायचा आहे, पहिलेच बनवून ठेवायचा नाही। कारण आपण यामध्ये कांदा, टमाटर घातलेला आहे, यामध्ये पाण्याचं प्रमाण असल्यामुळे जो आपला पापड आहे तो नरम पडतो। ज्या वेळेला तुम्ही मसाला पापड बनवाल तो तुम्हाला खाण्याच्या 5 मिनिटाअगोदरच तयार करायचा आहे। आजचा जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा। आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। धन्यवाद।